नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो पीक विमा योजनेचं नवीन ॲप लाँच करण्यात आलेलं आहे पूर्वी जे पीक विम्याचं ॲप होतं ज्यामध्ये आपल्याला पीक विम्याच्या संदर्भातले संपूर्ण काम अगदी सहजपणे करता येत होते त्या ॲप मध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो पूर्वीच्या ॲपमधलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे पीक नुकसानीची तक्रार करणे क्लेम करणे आपल्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर बहात्तर तासाच्या आत अगदी सहजपणे शेतकरी स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तक्रार करत होते याची प्रोसेस सर्व शेतकऱ्यांना माहिती झालेली होती आणि मित्रांनो याच ॲपमध्ये मध्ये आता भरपूर असे बदल करण्यात आलेले आहेत काही नवीन ऑप्शन सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यामुळे हे नवीन ॲप तुम्हाला पहिल्यांदा शिकावं लागणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे नवीन ॲप आपण शिकणार आहोत या नवीन ॲपच्या माध्यमातून पीक नुकसानीची तक्रार अर्थातच क्लेम कसा करायचा तसेच इतर कामेसुद्धा कशी करायचे याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पीक विमा योजनेच्या नव्या ॲपच्या माध्यमातून आपल्या नुकसान झालेल्या पिकाची तक्रार कशा पद्धतीने करायची याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर पूर्वीचं क्रॉप इन्शुरन्स ॲप असेल तर त्या ॲपला अपडेट करून घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल केलेलं नसेल तर प्ले स्टोर वरती येऊन क्रॉप इन्शुरन्स नाव टाका आणि सर्च करा त्यानंतर अशा पद्धतीचं ॲप तुमच्या समोर येईल या ॲपला ला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर या ॲपला ओपन करा मित्रांनो ॲप ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लँग्वेज चेंज करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमची भाषा इंग्लिश ठेवायची असेल तुम्हाला जर इंग्लिश समजत असेल तर इंग्लिशमध्येच हे ॲप सुरू राहू द्या किंवा या ठिकाणी चेंज लँग्वेज या बटनवरती क्लिक करून तुम्हाला मराठी हिंदी किंवा इतर कोणतीही लँग्वेज तुमची आवडती भाषा निवडून घ्या या ठिकाणी मित्रांनो मी मराठी भाषा निवडतो आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करतो परत मित्रांनो आपली आता भाषा बदललेली आहे या ठिकाणी आपल्याला लॉग इन करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे आता मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला लॉग इन करायचं नसेल आणि गेस्ट म्हणून पुढे जायचं असेल तरीसुद्धा या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेलं आहे जर तुम्ही लॉग इनवरती क्लिक करून लॉग इन केलं तर परत कधीही तुमचं लॉग आऊट होणार नाही आणि गेस्ट म्हणून पुढे जावरती क्लिक केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळा तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागेल त्यासाठी लॉग इन करा, करा बटनवरती क्लिक करा लॉग इन करा बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला जो मोबाईल नंबर टाकायचा आहे तो तुमच्या पीक विमा अर्जासोबत कनेक्ट असलेला मोबाईल नंबर टाका ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरलेला असेल त्यावेळेस तुमच्या पावतीवरती एक मोबाईल नंबर येईल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी ओ टी पीने लॉग इन करा या बटनवरती क्लिक करा जर तुमच्याकडे पासवर्ड असेल तर तुम्ही पासवर्डने सुद्धा लॉग इन करू शकता मित्रांनो सर्वात सोपी पद्धत म्हणजे ओ टी पीने लॉग इन करा या बटनवरती तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला सहा अंकाचा ओ टी पी तुम्ही या ठिकाणी फिल करून घ्या ओ टी पी फिल झाल्याच्यानंतर व्हेरीफाय करा या बटनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आत्ता पाहू शकता तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेला आहात आता या ठिकाणी पहा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुमचं नाव आलेलं आहे आणि खाली माझ्या पॉलिसी पीक नुकसान सूचना प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि ग्राहक सेवा अशा पद्धतीचे हे ऑप्शन जोडण्यात आलेले आहेत माझ्या पॉलिसीजवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या आत्तापर्यंत भरलेल्या प्रत्येक पॉलिसी या ठिकाणी पाहू शकता आणि जर तुमच्याकडे पीक विम्याची पावती नसेल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता म्हणजेच तुमची रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्याच्याबद्दलचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ आपण तयार करू तसेच मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचं ऑप्शन खाली देण्यात आलेलं आहे पी एम एफ बी वाय विमा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून प्रत्येक हंगामाचा पीक विमा तुम्ही याच मोबाईल ॲपवरून भरू शकता आता मित्रांनो हा पीक विमा कसा भरायचा याच्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे सध्या पीक नुकसान सूचना या ऑप्शनवरती क्लिक करून पीक विम्याची तक्रार कशी द्यायची याच्याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात मित्रांनो तुम्हाला क्लेम करायचा असेल तर पीक नुकसान सूचना या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर आलेला असेल आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे या ठिकाणी या लिस्टमधून आपलं राज्य पहिल्यांदा निवडून घ्या मित्रांनो राज्य निवडल्याच्या नंतर खाली दोन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेला आहे ऋतू म्हणजेच खरीप हंगामाचा क्लेम तुम्हाला करायचा आहे किंवा रब्बी हंगामाचा करायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे मित्रांनो आता आपल्याला खरीप हंगामाचा करायचा आहे जर तुम्हाला रब्बीचा करायचा असेल तर रब्बीवरती क्लिक करा या ठिकाणी अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता तीन नंबरला योजना आपल्याला निवडायची आहे या ठिकाणी पहा पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणि डब्ल्यू बी सी आय एस म्हणजेच वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम आता आपल्याला या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजना निवडायची आहे त्यामुळे पी एम एफ बी वाय या बटनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला वर्ष निवडून घ्यायचं आहे दोन हजार चोवीसच्या खरीपचा किंवा दोन हजार तेवीसच्या खरीपचा आपल्याला क्लेम करायचा आहे किंवा अधिक बटनवरती क्लिक करून यापूर्वीचे सुद्धा वर्ष या, या ठिकाणी येतील आता मित्रांनो आपल्याला दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामाचा क्लेम करायचा आहे त्यामुळे या ठिकाणी दोन हजार चोवीस निवडलं आता मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर पुढे जा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल या ठिकाणी नवीन पीक नुकसान सुरू करा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या समोर तुमची पॉलिसी येईल या ठिकाणी पहा विवरण पाहण्यासाठी पुढे क्लिक करा या ठिकाणी पुढील बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढील बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जी तुमची पॉलिसी दिसत आहे त्या पॉलिसीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा तुमच्या पॉलिसीचे संपूर्ण डिटेल्स दिसून येतील तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा पॉलिसी नंबर तसेच तुम्ही भरलेल्या प्रत्येक पीक विम्याचे डिटेल्स या ठिकाणी दिसून येतील तुम्ही कोणत्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे या ठिकाणी ती लिस्ट तुम्हाला दिसून येईल आता यातील कोणत्या पिकाचा क्लेम तुम्हाला करायचा आहे कोणत्या पिकाच्या नुकसानाबद्दल तुम्हाला तक्रार करायची आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला उडीद पिकाचा क्लेम करून दाखवतो या ठिकाणी पाहू शकता दोन नंबरला माझं उडीद पीक आलेलं आहे यावरती मी क्लिक केलं त्यानंतर पुढे जा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने लोकेशनची परमिशन आपल्याला मागितली जाईल तर या ठिकाणी परमिशन अलाव करून टाका त्यानंतर कृपया अचूक स्थान शोधत असताना वाट पहा तर मित्रांनो तुमच्या लोकेशननुसार या ठिकाणी डिटेल्स घेतले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस पुढे तुमच्यासमोर येईल या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पीक अवस्था तुमचं उभं पीक आहे तर स्टँडिंग क्रॉप निवडा हार्वेस्टेड म्हणजेच तुमचं काढलेलं किंवा पश्चात पीक आहे हार्वेस्टेड निवडा आणि काढून ढीक घालून टाकलेलं असेल किंवा पसरवलेलं असेल तर कट अँड स्प्रेड हे ऑप्शन निवडा तर मित्रांनो एक्झाम्पलसाठी आपण स्टँडिंग क्रॉप निवडूयात त्यानंतर पीक कापणीची तारीख आता या ठिकाणी दोन नंबरला घटनेचा तपशील निवडायचा आहे घटना निवडा या बटनवरती क्लिक करून तुमचं कशाने नुकसान झालेलं आहे ॲनिमल अटॅक ॲनिमल इन्फेस्टेशन कोल्ड ब्रश सायक्लिन सायक्लोनिक रेन एक्सिस रेनफॉल तर मित्रांनो यातील तुमच्या नुकसानाचं कारण तुम्ही निवडून घ्या त्यानंतर घटनेची तारीख टाकायची आहे कधी तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा घटनेची तारीख टाकताना पीक विमा कंपनीचा नियम विसरू नका बहात्तर तासाच्या आत तुम्हाला हा क्लेम करावा लागतो त्या हिशोबाने तुम्ही तारीख टाकून घ्या त्यानंतर घटनेचा वेळसुद्धा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो घटनेचा वेळ टाकल्याच्यानंतर पीक नुकसान टक्केवारी या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे तुम्हाला किती टक्केमध्ये तुमच्या पिकाचं नुकसान झाल्यासारखं वाटतं हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इमेज जोडा या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या पिकाचा एक फोटो काढायचा आहे तर मित्रांनो या कॅमेरा ऑप्शनवरती क्लिक करा आणि कॅमेऱ्याला परमिशन द्या परमिशन दिल्याच्यानंतर आपल्या पिकाचा एक फोटो क्लिक करा आणि या ओके बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला जर काही कमेंट लिहायची असेल काही शेरा लिहायचा असेल तर या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे या ठिकाणी लॉस अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शेरा लिहू शकता आणि सबमिट करा या बटनवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पहा तुमची माहिती यशस्वीरित्या रजिस्टर केली गेलेली आहे आमचा एक एजंट तुमच्याशी लवकरच संपर्क करेल आणि तुमचा डॉकेट नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पूर्वीच्या ॲपपेक्षा या ॲपमध्ये भरपूर बदल करण्यात आलेला आहेत या ठिकाणी पहा पूर्वी डॉकेट आय डी कशा पद्धतीने दिला जात होता आता डॉकेट आय डी कशा पद्धतीने दिला जातोय तसेच वरची माहिती सुद्धा पहा म्हणजेच पीक विमा कंपनीचा एक एजंट तुमचा सर्वे करण्यासाठी तुमच्याशी लवकरच संपर्क करेल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो हा डॉकेट आय डी तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा किंवा या डॉकेट आय डीचा एक स्क्रीनशॉट एक फोटो मारून ठेवा तुम्हाला भविष्यात हा डॉकेट आय डी कामाला येणार आहे तर मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता होमवरती जा या बटनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी पहा स्टेटस सुद्धा तुमच्या समोर आपोआप दिसून येईल स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला काही वेगळी प्रोसेस करण्याची सुद्धा गरज पडणार नाही मित्रांनो अशा पद्धतीची एक महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र